आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. चला तर नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडींवर. कल्याण डोंबिवलीमध्ये विविध विकास कामाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. डोंबिवली क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा असणारा रस्ता म्हणजे कल्याणशील रस्त्यावरील सुयोग हॉटेल समोर रस्ता GNP मॉल ते पेंढारकर कॉलेजपर्यंत 3,86,00,000 निधीतून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे कामाचे भूमिपूजन सोहळा करण्यात आला. दरवर्षी पावसामुळे रस्त्याची अवस्था दयनीय असायची हे लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी राज्य सरकारकडून पाठपुरावा करून सध्या रस्त्याच्या कामासाठी 3,86,00,000 मंजूर करून आणले व येत्या 4 ते 5 महिन्यामध्ये या रस्त्याचे काम पूर्ण होईल असे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. तसेच MIDC मधील अंतर्गत रस्त्याचे काम देखील लवकरच पूर्ण होईल असे यावेळी खासदारकडून सांगण्यात आले. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. आज या MIDC विभागामध्ये किंबहुना या MIDC विभागाला लगत हे डोंबिवलीचा प्रवेशद्वार आपण ज्याला म्हणू शकतो, पेंढारकर पासून ते विमको नाका इथपर्यंत रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं भूमिपूजन जे आहे त्या ज्या ठिकाणी आपण केलेलं आहे, 3,86,00,000 काम जे आहे हे PWDच्या माध्यमाने आपण इथे मंजूर पैसे करून घेतले होते. आज त्याचं आपण भूमिपूजन केलं आणि येत्या 4-5 महिन्यामध्ये हे काम जे आहे हे काम पूर्ण होईल. त्याचबरोबर MIDC विभागामधील रस्ते जे आहेत, अंतर्गत रस्ते गेले कित्येक वर्ष लोक त्याची वाट पाहत आहेत, तर त्याही रस्त्यांसाठी आपण मला वाटतं 6 महिने झाले असतील MIDC बरोबर बैठक घेतली होती आपण. MIDC आणि KDMC यांच्या संयुक्त विद्यमाने हे रस्ते जे आहेत, अंतर्गत रस्ते, तेही पूर्ण होणार आहेत. त्याचंही टेंडर जे आहे त्याचंही टेंडर होईल, कारण की MIDCने याच्यासाठी 52 कोटी रुपये अगोदरच मंजूर केलेले आहेत. बाकीचे जो 50%चा हिस्सा जो आहे तो महापालिका लवकरच मंजूर करेल आणि याच्यानंतर याची कामाला सुरुवात होईल. त्याचबरोबर स्ट्रीट लाईटची कामं जी आहेत ती MIDC विभागामध्ये सुरू आहेत. पाईपलाईनची कामं मला वाटतं 36 कोटींच्या पाईपलाईनचं काम जे आहे ते या विभागामध्ये सुरू आहे. आणि त्याचबरोबर गेल्या आठवड्यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या माध्यमाने मान्य पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार गेले कित्येक वर्ष लोक जे आहेत, या निवासी विभाग असेल किंवा ग्रामीण भाग असेल, 27 गावं ती राहणारे रहिवासी असतील, हे रहिवासी मागणी करत होती की आमचा जो कर आहे हा कर कमी केला पाहिजे, शास्ती कमी केली पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करत होतो. सगळे आमचे ग्रामस्थ असेल, आमचे सगळे पदाधिकारी असतील, इकडचे नगरसेवक असतील, हे सगळे पाठपुरावा करत होते. आणि गेल्या आठवड्यामध्ये मान्य पालकमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार हे कर जे आहे हे कर आपण कमी केलेलं आहे, जेणेकरून लोकांना जो अतिरिक्त भुर्दंड पडत होता तो भुर्दंड पडणार नाही आणि हजारो लोकांना या पूर्ण विभागामधल्या या विभागामधील लोकांना त्याचा फायदा होणार आहे. आता सध्या 27 गावांमधून 18 गावं बाहेर गेल्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीमधील जे 9 गावं आहेत या पूर्ण 9 गावातील लोकांना याचा फायदा होईल. तर या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी साधू शकतात. तर वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.